शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन उपोषणावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उपोषण सध्या मागे घेण्यात आले आहे. शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यात त्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत पीक कापणीचा सर्वे असल्याचे सांगत याचा अहवाल डिसेंबर महिन्यात येणार. यात वणी झरीसह उर्वरित तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्तांच्या यादीत केला जाईल असे लिखित आश्वासन दिले. त्यानंतर डॉक्टर महेंद्र लोढा यांनी उपोषण मागे स्थगित करत असल्याचे जाहीर केले. किशोर तिवारी यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन हे उपोषण थांबवलं. या सर्वेक्षणानंतर डिसेंबर महिन्यात संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करू असे आश्वासन दिले. सोबतच सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर मी स्वतः एक शेतकरी पुत्र म्हणून आमदार बोतकुरवार यांच्यासह त्यांच्यासोबत उपोषणास बसेल असे जाहीर केले. उपोषण संपताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सर्व उपोषणकर्त्यांचे हार टाकून अभिनंदन करण्यात आले. तुम्ही हमी घ्या, कारण कसं आहे, एक कमिटमेंट आहे या पक्षाचं, काही नाही एक सरकारचं कमिटमेंट आहे. आणि सरकारमध्ये आमच्या सारखे बोरणारे लोक असल्यामुळं त्याच्यामध्ये तुमचा भाग आहे.